पुल म्हैसूरकर, किशोर कांबळे, बाळासाहेब अटल, श्रीनिवास जगताप, धनश्री पुराणिक, अनंत कामत, प्रमोद गालिंदे, हर्षद वनशिव, राजू तेलंगे, राजू सावंत, प्राजक्ता जाधव, अभिजीत उंद्रे, शंकर शहाणे, सुवर्णा अरुंदेकर, गौरव घुले, संतोष पिसाळ, माझ्या सहकार नगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित सन्माननीय नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण हे आजच्या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलो ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, ज्यांनी आपल्याला बोलवलं ते सुभाषराव जगताप, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तर मित्रांनो, मित्रांनो उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी मला वाटतं 5:30 वेळ दिली होती, पण माझा हा कार्यक्रम आणि अजून एका कार्यक्रमाला मला जायचं आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच थोडा थोडा उशीर मला झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आणि नागरी सेवा केंद्राचं उद्घाटनाच्या करता आपण सगळे इथं जमलोय. पक्षाच्या अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुभाष जगतापांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो. आणि आज उद्घाटन होत असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे नवीन जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, अंतर्गत संवादाच्यासाठी महत्वाचं केंद्र बनेल. तसंच या परिसरातील आमचे जे बंधू भगिनी राहतात, युवक मित्र राहतात, त्यांची मतं, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या अडचणी, त्यांची गाराणी आणि त्या सोडवून घेण्याचं एक हक्काचं ठिकाण हे म्हणून ह्या केंद्राकडे पाहिलं जाईल आणि तशा प्रकारे ह्या केंद्रातनं काम होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. हे कार्यालय या परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक विकासाला एक दिशा आणि गती देणारं हे प्रमुख व्यासपीठ बनावं असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि त्याकरता राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि समस्त पुणेकरांना पण मी शुभेच्छा देतो, कारण राष्ट्रवादीची स्थापना पवारसाहेबांनी 10 जून 1999 साली केली. 2 दशकाचा कालावधी बघता बघता झाला. पक्ष स्थापन झाल्यापासून 2014चा अपवाद वगळता सातत्याने पक्ष सरकारमध्ये राहिला. आघाडीच्या निमित्तानं असेल, महाविकास आघाडीच्या निमित्तानं असेल, आणि त्याच्यातून एक आपण पाहिलं तर सातत्याने राज्यातील जनतेनं पक्षाच्या ध्येयधोरणावर, विचारांवर एक विश्वास दाखवला आणि पक्षाला ताकद दिली, पक्षाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजवरच्या वाटचालीमध्ये प्रत्येक शहरांनी, जिल्ह्यांनी पक्षाला ताकद दिली, त्यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्याचं खूप मोठं महत्व आहे, हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. आज मी बघत होतो, सुभाषनी मला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस म्हणलं होतं की जरूर मी ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाला येईल. उद्घाटन हे मित्रांनो निमित्त असतं, त्या निमित्तानं आम्हाला आमची मतं मांडता येतात, आमचे विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवता येतात. तुम्ही पाहिलं सुभाषनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. खरं तर एक हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून सुभाषकडे आम्ही सगळेजण बघतो. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्याची तळमळ इतकी असते की कधी कधी तहसीलदारला पण मला नेमकं ते आवडत नाही. माझं म्हणणं अधिकाऱ्यांना त्यांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा दिली पाहिजे. अधिकाऱ्यांनी पण लोकांची कामं केली पाहिजे. आपल्याला जे काही संविधान दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, घटना दिलेली आहे, कायदा जो काही दिलेला आहे, नियम दिलेले आहे, त्या नियमाचं काटेकोरपणे पालन आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून केलं पाहिजे. तो जसा तापट आहे तसा मी पण फार तापट आहे. म्हणजे बरेचशा लोकांना वाटतं की बारामतीकर ह्याला इतका कडक माणूस आहे कसे निवडून देतात असाही प्रश्न बारामतीकर सोडून इतरांना पडतो. परंतु मी कुणावरही चिडत नसतो. जर एखादं कामामध्ये हलगर्जीपणा कुणी केला, कामाचा दर्जा चांगला दिला नाही, कारण आम्ही ज्यावेळेस कामं करतो हे काय माझ्या घरचाही पैसा नसतो, हा समाजाचा पैसा आहे,
टॅक्स रूपाने आलेला पैसा आहे आणि तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे। त्याच्याकरता संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील किंवा वेगवेगळी टीम असेल आयुक्तापासून पार शिपायापर्यंत यांना त्याच्याकरता पगार दिला जातो, सातवं वेतन आयोग दिलं जातं। मित्रांनो, विषय निघाला म्हणून माझ्याकडे अनेक वर्ष राज्याचं अर्थमंत्रीपद मी सांभाळलं, मागं 4 वर्ष होतं, आत्ता 2.5 वर्ष होतं। 1,44,000 कोटी रुपये वर्षाला पगार आणि पेन्शन आपण देतो सगळ्या अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं 1,44,000, आणि हा आकडा दरवर्षी वाढत जातो कारण महागाई वाढते, त्यामुळे महागाई भत्ता द्यावा लागतो। म्हणजे आता हा 1,55,000 कोटीपर्यंत आकडा गेला असेल। आता 5.5 लाख कोटीचं बजेट ज्यावेळेस आम्ही पेश करतो त्यावेळेस 1,55,000 कोटी रुपये नुसते ह्या पगाराला जाणार असतील महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत, मग त्यांनी त्यांचं काम नको करायला। उद्या दुष्काळ पडला, उद्या गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, काही नैसर्गिक संकट आली तरी ह्यांचे पगार थांबत नाहीत, महिन्याच्या महिन्याला पगार जातात। इतरांच्या तरी अडचणी येतात, शेतकऱ्यांचे कधी पीक नुकसान होतं, त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं, खूप अडचणी असतात सगळ्यांनाच। कधी धंदा अनेक जणांचा बसतो, कधी दुकान चालत नाही, तसंही तो होत नाही। त्यांनाही त्यांच्या कामाचा योग्यपणे मोबदला मिळाला पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही, आणि म्हणून त्यांच्याकडनं पण आमची योग्य प्रकारच्या कामाची अपेक्षा असते। त्यांनी सांगितलं 6:30 मी सुरुवात करतो। आता मी पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करत असताना 7:00 दर शुक्रवार मी काउन्सिल हॉलला असायचो। आपल्याकडे करोना होता सगळ्या जगात, देशात, राज्यात, आपल्या परिसरात, त्याच्यातनं कसं मार्ग काढता येईल, त्याच्यातनं कसं तुम्हाला व्हॅक्सिन देता येईल, त्याच्यातून कसं तुम्हाला आरोग्य चांगलं राहण्याच्याकरता सुविधा देता येईल, ॲम्ब्युलन्स देता येईल, ऑक्सिजन देता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स देता येईल, अशा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी केला। मी कधीही माझा दिवस चुकून दिला नाही, दर गुरुवारी तुम्हाला 7 वाजता अजित पवार तिथं दिसायचाच, आणि अधिकारी पण सगळे असायचे, आणि मी कधी पण काही निर्णयाला वेळ लावत नाही। मी ऐकून घेतो आणि फटकन यस नो करून त्याचा तुकडा पाडतो, आमच्या ग्रामीण भागात तुकडा पाडला म्हणतात, तशा पद्धतीनं त्याच्या उगीच घोळत ठेवायचं, बघू करू, ये उद्या, ये परवा, अरे काय चाललंय, तुला कशाला तिथं बसवलं, उद्या परवा आम्हाला बोलवायला। त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या, हे मी का सांगतो, आता पालकमंत्री सध्या चंद्रकांत दादा पाटील आहे, मी जवळपास आपल्या जिल्ह्याचा 12.5 वर्ष पालकमंत्री होतो, मागं 10 वर्ष न आता 2.5 वर्ष। मित्रांनो, मी संपूर्ण राज्य बघितलेलं आहे, तुमच्यामुळं बघितलेलं आहे कारण तुम्ही मला पाठबळ दिलं। त्याच्या संदर्भामध्ये मी काम करत असताना कधी, आपला जिल्हा भागात 13 तालुके आहेत, एकूण आम्ही 21 आमदार होत, 3 पिंपरी चिंचवड, 8 पुणे शहर आणि 10 ग्रामीण भाग, 18 आणि 3 21। आता पत्र काय काढलंय बघा, पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या पूर्व परवानगीने पुणे जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करणं। आता एवढा मोठा जिल्हा, प्रत्येक गोष्ट जर आपल्या ग्रामीण भागात म्हणतात, हगलं मुतलेलं पण ह्यांना विचारायचं। आता एवढं जर पालकमंत्र्यांना विचारायला लागलं आणि ते म्हणतील तरच कार्यक्रम घ्यायचा, असं नाही चालत। एवढं मोठं पुणे शहर, एवढं मोठं पिंपरी चिंचवड शहर, तिकडे इंदापूरपासून तिकडं मावळापर्यंत, तिकडं जुन्नरपासून इकडं भोरपर्यंत सगळा विखरलेला आपला जिल्हा, आणि ह्यांनी काय सांगितलंय, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग संसदीय कार्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम अथवा समारंभ असेल त्या कार्यक्रमास शासकीय निधीतून होणाऱ्या कामाचं भूमिपूजन उद्घाटन यांचं आयोजन करण्यापूर्वी पालकमंत्री महोदयांची पूर्व परवानगी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। आता विकासाच्या कामाला सगळंच काय ह्यांना विचारायचं, फार तर मोठा कार्यक्रम आहे, त्यांच्या शुभास्ते नारळ फोडला पाहिजे, टिकाव टाकला पाहिजे, फीत कापली पाहिजे, मी समजू शकतो। त्याच्यातनं हे सांगता असताना
आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की आपल्या विभागातील कोणताही शासकीय कार्यक्रम घेण्यापूर्वी पालकमंत्री महोदय यांच्या कार्यालयातून परवानगी घेण्यात यावी, तदनंतरच कार्यक्रमाचं नियोजन करावं. अन्य कोणत्याही पदाधिकारी यांनी पूर्वपरवानगीशिवाय शासकीय कार्यक्रमाचं आयोजन केले असल्यास त्याबाबत आपल्या कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. तसेच अशा कार्यक्रमाला आपण अथवा आपले अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये. काय यांच्या घरचं आहे? शेवटी मी आज विरोधी पक्ष नेता आहे. मला एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा असेल आणि तो माझ्या संबंधित असेल आणि त्याला राज्य सरकारने निधी दिलेला असेल तर राज्य सरकारचा निधी म्हणजे पालकमंत्र्याच्या काय घरचा निधी आहे? मी तो कार्यक्रम घेणार ना. असं कधीच कुणी करत नाही. परंतु काय झालं, यांना कुणी कार्यक्रमालाच बोलवू ना म्हणल्यावर शेवटी ही ऑर्डर काढली. अरे पालकमंत्र्यात धमक पाहिजे. अधिकाऱ्यांनी पण चारदा विचार केला पाहिजे. त्याला न बोलवता कार्यक्रम घेतला तर काय आपली विषाद नाही, खरं नाही. आता बोललं की पुन्हा ते टी व्हीवाले अजित पवार घसरले, चंद्रकांत दादा पाटलांचे काय म्हणजे अवघड आहे. असं कधीच महाराष्ट्रात कधी कुठं घडलं नव्हतं. मी पालकमंत्री होतो, त्याच्या आधी विजयदादा पालकमंत्री होते, अनेक जण पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात होऊन गेले. पण आपले गिरीश बापट साहेब 5 वर्ष पालकमंत्री होते. पण कधी म्हणजे ठीक आहे, विरोधात त्यांची विचारधारा विचारसरणी, त्यांची मतं, माझे पक्षाचे विचार विचारधारा विचारसरणी वेगवेगळी असू शकते. परंतु कार्यक्रम करताना नेहमी सत्ताधारी विरोधक यांनी, आता आमच्याकडे 10 वर्ष महानगरपालिका होती, सुभाषला प्रशांतला विचारा, काही महानगरपालिकेचे वॉर्ड हे भाजपचे असायचे. ते आमच्या महापौराला राजलक्ष्मी असेल किंवा वैशाली बनकर असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या संचालकताई कोदरे असतील किंवा मोहनसिंग राजपाल असतील, असे वेगवेगळे मी पालकमंत्री महापौर केलेले होते. आणि ते असतील तर ते तिथं परवानगी द्यायचे. कित्येकदा आत्ता पण 5 वर्ष मुरलीधर मोहोळ पालकमंत्री होते, काही काही सॉरी महापौर होते, तर काही काही ठिकाणी ते ह्यांना परवानगी द्यायचे की बाबा ठीक आहे त्यांना बोलवा करा कार्यक्रम. काय आपला वसंत मोरे हा राज ठाकरेंना पण बोलून कार्यक्रम करायचे. ठीक आहे, ते त्यांचे नगरसेवक आहे, त्यांना त्यांच्या नेत्याला बोलवायचं काय बिघडलं. शेवटी लोकांना सगळ्यांचे विचार ऐकायला मिळाले पाहिजे. पण हे दादांना मी मला माहिती नव्हतं, नाही तर मी नागपूरच्या अधिवेशनच काढलं असते. पण ते मला नंतर ते पत्र माझ्या हातात आलं, 15-12 पत्र होतं आणि माझ्या ते हातात आलं. असं नसलं पाहिजे. शेवटी तेही कायम ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही आहे आणि मी पण ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. जनतेच्या मनामध्ये ज्याला नगरसेवक नगरसेविका आमदार खासदार करायचा असेल जनता करेल, तो सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. आम्ही आमची भूमिका तुमच्या समोर मांडू, ते त्यांची मांडतील. तुम्हाला ज्यांचं पटेल त्यांचं बटन तुम्ही दाबाल. परंतु मगाशी सुभाषने सांगितलेलं तेही खरं आहे. अलीकडं काही वेळेस नरेंद्र मोदींकडे बघून आम्हाला मतदान करा. अरे लोकसभेला त्यांच्याकडे बघून मतदान करा एक वेळ आम्ही समजू शकतो. कॉर्पोरेशनला नगर मोदी साहेबांना बघून कुठं मतदान करायचं? बारामतीची नगरपालिका आहे, मोदी साहेबांकडे बघा बारामतीचं मतदान करा. काय कपाळ म्हणजे काही. अरे तुमच्यात हिम्मत असेल, धमक असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामावर तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यावर मतं मागा ना. मला मतदारांना पण सांगायचं की बाबांनो तुम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीनं कोण आपल्याला चांगला लोकप्रतिनिधी आहे, कोण आपला लोकसेवक आहे, कोण आपल्या रात्री अपरात्री आपल्या कामाच्या करता धावून येतो, कोण सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्या सर्वांची कामं करतो, भेदभाव करत नाही, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करणं, जातीय सलोखा त्याच्यामध्ये कसा उद्ध्वस्त होईल असा प्रयत्न करून कसं चालेल. आपल्या इथं 18 पगड जाती आहेत, 12 बलुतेदार आहेत, एवढा मोठा खंडप्राय तुमचा माझा देश आहे. ह्याच्यात सगळ्यांनी आपण गुण्यागोविंदांनी राहिलं पाहिजे आणि तीच आपली परंपरा आहे. तेच शाहू फुले आंबेडकरांनी शिकवले, तेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेले. त्यांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती
आणि त्या हिंदवी स्वराज्यामध्ये त्यांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये सगळे होते. ह्याचाही विसर आपण पडून देता कामा नये. म्हणून माझं सांगणं आहे, मगाशी सुभाषने खूप सांगितलं, अक्षरशः काल एक कार्यक्रम होता आपल्या सेनापती बापट रोडला, तुम्ही जात असताना बघा तिथे एक मोठं पटांगण असं होतं आणि आपली नवरात्र असली की आपल्या देवीची यात्रा तिथं भरायची आणि तिथं चतुर्शृंगीची यात्रा भरताना सगळे ते चक्र ते सगळं तिथं लागायचं. आम्ही पण कॉलेज जीवनात तिथं जायचो आणि त्याच्यात आपण सगळे आनंद घ्यायचो. परंतु नंतर तिथं 2003-04 सुशीलकुमार शिंदे असताना आम्हीच मंत्रिमंडळात होतो, साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तिथं आयटीचं ऑफिसेस उभी करायची. आज पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, हैदराबाद आणि बेंगलोरच्या तोडीस तोड देण्याचं काम, इकडं मग तुमचं वडगाव शेरी असेल, चंदननगर खराडी असेल, तिकडे हिंजवडी असेल, इकडं मगरपट्टा असेल, अमानोरा असेल, नांदेड सिटी असेल, सगळं त्या संदर्भामध्ये आम्ही लोकांनी वेळोवेळी निर्णय घेतले. आम्ही उपकार केले नाही, आमचं ते काम होतं कारण लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला होता आणि साहेबांनी आम्हाला शिकवलं की उद्याचे 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्या. यांनी जे सांगितलं ना, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना भूमिपूजन, तू विचार करा, दुसरा एखादा नेता असता तर टिकाव टाकून निघून गेला असता, तिथं कारखाना झाला असता तर सगळं वाकड पार काळं काळंच झालं असतं. काळं म्हणजे धुरानी, धुराची काजळी पडती ना, शुगर फॅक्टरी जवळ असली तर तुम्ही काही गावाकडे असणार त्यांना विचारा, ती काजळी पडती किती मोठी दृष्टी, ती फॅक्टरी पार तिकडं, आता ती तिकडं येईल, तिकडून पण आम्हाला शिफ्ट करायचे. माझा प्रयत्न चाललेला, मी नानांशी मध्ये बोललो, संचालक बोर्डाशी पण बोललो कारण तिकडनं सगळं ते पाणी पर्क्युलेशन इकडच्या भागामध्ये येतं. शेवटी दृष्टी पाहिजे, व्हिजन पाहिजे. नेतृत्वाला, पक्षाचं काम करणाऱ्यांना व्हिजन असल्याशिवाय त्या भागाचा विकास होत नाही. आज तुमच्या इथं आपल्या पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात, पिंपरी चिंचवडमध्ये लाखो इंजिनियर आहेत आयटीमध्ये काम करणारे. मगाशी सुभाषने सांगितलं ती गोष्ट खरी आहे, सुरुवातीला आपल्या इथं तुम्ही एखादं घर ऑफिस बांधलं तर त्याला भाडं इतकं होतं, नाही भाडं नाही, त्याला कॉर्पोरेशनचा टॅक्स इतका होता की ते परवडायचंच नाही. आणि नंतर ठरलं की हे कमी केल्याशिवाय बाहेरचे परदेशातले आणि परराज्यातले आयटीच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे येऊ शकत नाही. इन्फोसिस असेल किंवा अनेक कंपन्या, मी नाव सगळी घेत नाही, ह्या येताना हैदराबादला किती टॅक्स आहे, पुण्यात किती टॅक्स आहे, बेंगलोरला किती टॅक्स आहे, कुठं गेल्यानंतर आपला फायदा होईल, ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात, त्याही बघायच्या असतात आणि त्या आपण बघितल्या म्हणून आयटी वाढलं आणि म्हणून आज ऍटो हब म्हणून पुणे पिंपरी चिंचवडकर बघितलं जातं, म्हणून इथं मोठ्या प्रमाणावर ह्या कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या फार कमी कंपन्या भारतातल्या एक वेळ स्वतःच्या इमारती बांधतात परंतु परदेशी ज्या कंपन्या आहेत त्या भाड्याने जागा घेतात आणि आपलं आपलं काम करत असतात. ही पण गोष्ट मित्रांनो आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आम्ही करोना काळात पण एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बघा, आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालचं हे सरकार स्थापन झालं गेल्या 6 महिन्यापासून. कसं स्थापन झालंय, कोर्टाचा अजून निकाल लागत नाही, असं जर फोडाफोडी तोडातोडी करून जर राज्यच लोकांनी निवडून दिलेलं वेगळ्या पद्धतीनं फूट व्हायला लागली तर स्थिरताच राहणार नाही, स्थैर्यच टिकणार नाही, स्टॅबिलिटी राहणार नाही आणि सतत अधिकाऱ्यांना आता ही राहतोय का जातोय, ही राहतोय का जातोय, आता कधी काय गंडांतरी, मग अधिकारी पण म्हणतात किती दिवस ही राहणार आहेत कोणाला माहिती, किती ऐकायचं त्यांचं, एकदा अधिकाऱ्याला कळलं की 5 वर्ष ह्याचं ऐकावं लागतंय, तर अधिकारी पण मग व्यवस्थितपणे काम करत असतात. ह्या पण गोष्टीचा अस्थिरता, तुमच्या घरामध्ये स्थिरता असेल तर तुमचं घर व्यवस्थितपणे चालतं, घर अस्थिर असेल तर कुणाचंच लक्ष लागत नाही. घरात आल्यावर देखील अस्थिरता, बाहेर जाताना पण कुणाशोक आता येईपर्यंत काय काय होणार आहे, असा जर सतत डोक्यात विचार असेल तर कसं ते घर नीट चालेल. तशा प्रकारे हे आहे, तुम्ही बघा मधी वेदांता फॉक्सकॉन, आम्ही ते सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला गेला, 2 लाख कोटीची गुंतवणूक होती
आम्ही काढलं तर यांना राग आला, म्हणले आम्ही त्याच्यापेक्षा मोठा आणू. अरे आणा ना, पण तो 2 लाखाचा 2 लाख कोटी गुंतवणुकीचा का जाऊन देताय? 1.5 लाख मुलं मुली तिथे कामाला लागणार होती. त्या खेड चाकणच्या परिसरामध्ये ती इंडस्ट्री येणार होती, त्यांना जागा आवडलेली होती, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. आणि आपल्या पिंपरी चिंचवड पुण्याचे काही लागले असते, पिंपरी चिंचवडचे काही लागले असते की नसते, मी तुमच्याच घरातला लागला असता हा माझा दावा नाही. पण 1.5 लाख रोजगार त्याच्यातनं निर्माण होऊन 1.5 लाख कुटुंब ही मार्गी लागली असती. त्याच्यामध्ये ही ह्या प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं दुःख आपल्या सगळ्यांना आहे. आणि महाराष्ट्राच्या हिताचा एवढा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं दुःख इथल्या जनतेला झालं, पण राज्यकर्त्यांना नाही झालं. ते म्हणले नाही नाही आम्ही तिथं जाऊ. आम्हाला वाटत होतं देवेंद्रजींनी जावं, एकनाथरावांनी जावं, मोदी साहेबांना भेटावं, अमितभाईंना भेटावं, सांगावं की हा आमच्या राज्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, त्या मालकाने इथंच करायचं ठरवलेलं होतं. त्याच्यानंतर टाटाचे पण काही एअरबसचा प्रकल्प गेला, अनेक प्रकल्प गेले, 5-6 प्रकल्प गेले. हे म्हणले नाही नाही आम्ही आणणार आहे. रायगडमध्ये येणारा 3000 कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातला गेला, 80,000 लोकांना रोजगार त्याच्यातनं मुकावं लागलं. हे जे काही मोठे मोठे प्रकल्प गेले तो आणण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला, मात्र हे प्रकल्प नवीन सरकार टिकू शकलं नाही, हे दुर्दैव आहे. त्याच्या संदर्भामध्ये खरं तर गुजरातच्या आता निवडणुका झाल्यात, आधीची लाखो कोटींची गुंतवणूक असणारे प्रकल्प तिथं गुजरातमध्ये गेले. आता नवीनच 2-3 दिवस बघतोय, आता ते योगी महाराज आलेत आपल्या मुंबईमध्ये, आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी मुंबईत आले. त्यांनी उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या, आणि त्याच्यामध्ये मुंबईत येऊन त्यांनी रिलायन्सचे मुकेश अंबानी, आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला, JSW ग्रुपचे सज्जन जिंदाल यांच्या भेटी घेतल्या, आणि त्यांच्या माध्यमातून ते पण 5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक तिकडं उत्तर प्रदेशमध्ये नेला, यशस्वी झाले. मग मी महाराष्ट्राचा आहे, तुम्ही महाराष्ट्राचे आहात. एक तर आपल्या महाराष्ट्राला मधल्या काळामध्ये सुरुवातीला तिथं आपल्या गुजरातनी आपले प्रकल्प नेले, लुटलं. आता काल योगी महाराज ते स्वतः येऊन महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीवर हात साफ करायला लागलेले. मग CMDCM काय करतायत? टाळ वाजवत आहेत का? त्यांचं काम नाही. इथं भाजपच्या विचाराचे कार्यकर्ते असले तर ते नाराज होतील, पण मी माझ्याकडनं चुकलं असतं तर मी पण म्हणलो असतो, किंवा माझ्या विचाराच्या मुख्यमंत्र्यांकडनं चुकलं असतं तरी म्हणलो असतो, मुख्यमंत्री म्हणजे हे बरोबर नाही, तुम्हाला राज्याचं प्रमुख पद दिलं, उपप्रमुख पद दिलं, ते काय आपल्या राज्यातले प्रकल्प बाहेर घालवायला दिलेत? ते जर रेड कार्पेट टाकू शकतात तर तुम्ही टाकू शकत नाही. सातत्याने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून मागेपर्यंत आपलं राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं होतं. हे आत्ताच का घडायला लागलं? हे कुणाला घाबरतात, कुणाला दबतात, का सांगत नाही? ते त्यांचं स्वागत करायला जात आहे आणि म्हणतात आम्हाला एक भूखंड दिला, महाराष्ट्र सदन तिकडे बांधायचंय. अरे महाराष्ट्र सदन बांधून तिथं काय होणार आहे? त्यापेक्षा प्रकल्प आणा ना. महाराष्ट्र सदन तर बांधाच, त्याबद्दल दुमत नाही, नाहीतर म्हणतील बघा अजित पवार महाराष्ट्र द्वष्ट आहे, महाराष्ट्र सदन बांधायला त्याने विरोध केला. माझा विरोध नाही, नाहीतर लगेच राजीनामा मागा. काहींच्या घरचा आहे माझा राजीनामा मागा, माफी मागा. काय मी माफी मागण्यास सांगितलं? तुम्ही एवढी लोक बसलाय, एकाने सांगा अजित पवार परवाच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही ही चूक केली आणि त्याच्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे. नाही नाही, अरे तू तू ते म्हणतील अजितनेच त्याला उभं केलं आणि सांगितलं दादा तू योग्य. तसं नसतं बाबा. त्याच्यातला भाग असा आहे की माझ्याकडनं चूक झाली तर मी दिलगिरी व्यक्त करणार आहेच ना, पण माझ्याकडनं चूकच झाली नाही. त्याच्यामध्ये स्वराज्य रक्षक मध्ये स्वराज्य पण येतं, संयम पण येतो, धर्म पण येतो, रक्षण पण येतं, सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यात. आम्ही कुठं म्हणतो आणि मी म्हणलेलं सगळ्यांनाच आवडलं पाहिजे असा आमचा दावा नाही. आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं काही वक्तव्य केलेलं आहे, ते आम्हाला आवडलं नाही. मग आम्ही माफी मागितली, मोर्चे काढले, तरी यांनी काय? त्यांनी तर बेताल वक्तव्य केलं की नाही? शिवाजी महाराजांच्या बद्दल केलं, एक तर पट्ट्या म्हणलं, शिवाजी महाराजांचा जन्म कोकणातच झाला,
आता ही काय कधी बोलत होता, काय चंद्रावर गेला होता का काय, मला काही कळतं असं कसं? साध्या आपल्या लहान मुलाला पण जरा कळायला लागलं की माहिती होतं की शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीवर झाला, राज्याभिषेक रायगडवर झाला, पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला. एक तर पट्टे म्हणला अफजल खानी शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला, अरे पट्ट्या, आणि तो भाजपचा आमदार. मग माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हे दिसत नाही. ते कोश्यारी साहेब म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले 10 वर्षाचे आणि 13 वर्षाचे असताना त्यांची लग्न झाली, ते काय करत असतील, काय करत असतील, काय तुम्ही करताय? आपले पालक तर मंत्री म्हणले की भीक मागत होते. अरे महात्मा फुल्यांचं त्या काळामध्ये जो काही टर्नओव्हर होता 20,000 रुपये होते आणि टाटाचा टर्नओव्हर प्रॉपर्टी होती ती 18,000 रुपयाची होती त्यावेळेस, 20,000 आणि 18,000 रुपयाची. म्हणजे त्यावेळेसपासून महात्मा फुले तसं बघितलं तर आर्थिक बाबतीत सक्षम होते. आणि हे म्हणतात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर भीक मागत होते, आम्हाला राग नाही येणार. लोकवर्गणी गोळा करत होते, श्रमदानाच्या निमित्तानं लोकांना सामावून घेत होते, खूप काही त्याच्यामध्ये शब्द वापरता येत होते ना. हे जे काही त्यांनी स्वतः काही केलं की ते त्याच्यावर कोणी बोलायचं नाही आणि आम्ही योग्य बोललो तरी त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढायचा आणि आमचे त्या फोटो वगैरे पायाने तुडवत बसायचं. आता माझा फोटो पायाने तुडवलं म्हणजे काय, मला ते तुडवणं लागणार आहे येडी का काय, कुणाला माहिती आहे? नाही नाही ठीक आहे, टार्गेट दिलेलं होतं ते मलाही त्यांच्यातल्याच लोकांनी सांगितलं. दादा फोन आले आणि सांगितलं असाच मायना लिहायचा ना, असाच अजित पवाराचा फोटो टाकायचा आणि त्याला फुली मारायची आणि त्याचं आंदोलन करायचं. आणि म्हणलं कशाबद्दल, काय म्हणले तुम्ही, काय स्वराज्य रक्षक म्हणलं, म्हणून स्वराज्य रक्षक नव्हते का? आणि मी बजेटमधलं दाखवलं की बजेटमध्ये मी बजेटचं पहिलं पान त्या दिवशी महाराजांची जयंती होती आणि त्याच्यावरच सगळं माझं अर्ध पान मी वाचून दाखवलं. आणि मला सांगाव मी एवढ्या सगळ्या विधिमंडळामध्ये माझं भाषण केलं, तुम्ही टी व्हीमध्ये पाहिलं, जर ह्यांना अजित पवार इथं चुकलाय म्हटल्यानंतर कुणीतरी समोरनं अध्यक्ष महाराज पॉईंट ऑफ ऑर्डर, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन, अध्यक्ष महाराज मला बोलायचं आहे, आत्ताचे शब्द अजित पवारांना मागं घ्यायला सांगा तर आम्ही सभागृह चालून देऊ, नाहीतर आम्ही सभागृह. 3 दिवस यांनी झोपा काढल्यानंतर ह्यांना कळलं अरे काहीतरी चुकलं चुकलं चुकलं, यांची ट्यूब काय अशी 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 करत होती का काय काही, ह्यांना काही ह्याच्यातलं चुकीचं नव्हतं, फक्त त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं आपल्या लोकांनी महापुरुषांच्या बद्दल छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य केलेली आहेत, त्याच्यातनं आपल्याला फेस सेव्हिंग पाहिजे. आता ह्याचाच काहीतरी मुद्दा काढून आपण ते लक्ष तिकडं डायव्हर्ट करू, ही असला यांचा धंदा आहे. अरे महागाई कमी करा ना, नवीन वर्षाचं स्वागत केलं 25 रुपये कमर्शियल दर वाढवून ठेवला गॅस सिलेंडरचा. महागाई कमी करा, बेरोजगारी कमी करा, सगळ्यात जास्त बेरोजगारी आत्ताच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि प्रकल्प त्याच्या मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, पहिले तर 2 टिकोरेजीराव होते, ते बरेच दिवस राहिले आणि मग नंतर 18 घेतली, 20 मंत्रिमंडळ करता किती येतं, 43. अरे तुम्हाला जे करायचे ते करा, पण तुमचेच लोक बसवा बाबा. पण सगळ्यांना जर दिलं तर 20 महाराष्ट्राचा कारभार पाहणं पुणेकरांनी टायका आणि 43 पाहणं फरक नाही. एका जिल्ह्यामध्ये एका पालकमंत्र्याला 6 देणं, मला एक जिल्हा होता मी दर आठवड्याला मीटिंग घेत होतो, 6 गेले तर 6 आठवड्यातले 6 दिवस माझे तिथंच जातील, मी मुंबईत कधी मंत्रालयात बसणार? आणि एवढ्या महिला इथं बसल्या, निम्म्या तुमची संख्या आहे, एक पण महिला त्यांना सापडली नाही मंत्री करायला, कसा तुम्हाला राग येत नाही? एक महिला, अरे ही कुठली पद्धत,
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक दिली पाहिजे, ही अशी वागणूक, त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, असा हे जे काही चाललेलं आहे काही कळायला मार्ग नाही. अरे आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई होळकर, राजमाता जिजाबाऊ जिजाऊ ह्या सगळ्यांची नावं घेतो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या त्यांच्या महाराष्ट्रामधल्या मंत्रिमंडळामध्ये एक देखील महिला असू नये, दुर्दैव आहे. ह्याचा कधीतरी शांतपणे तुम्हाला वाटत असेल काय महिला असली काय नसली काय, आपल्याला तर रोजच पाट्या टाकाव्या लागतात, रोजच कामाला जावं लागतं, रोजच हे करा, पण हे तुमचंही काम आहे, तुम्ही पण ह्या राज्याचे जबाबदार नागरिक आहात, तुम्हाला संविधानाने अधिकार दिलाय. जर आपण असे गप्प बसायला लागलो तर राज्यकर्ते कशाही पद्धतीने वागतील, बेताल वक्तव्य करतायतच परंतु काही हम करे सो कायदाच करायला सुरुवात करतील. या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे, नुसतं ते योगीजी थांबले नाही, त्यांना आपलं इथलं बॉलिवूड आहे ना, तिथल्याही कलाकारांना भेटतायत, दिग्दर्शकांना भेटतायत, गुंतवणूकदारांना भेटतायत, आणि बॉलिवूड कुठं द्यायचं युपीमध्ये का आमच्याकडे बघवत नाही. खूप जणांनी तसा प्रयत्न केला परंतु आज तिथं एक चांगल्या पद्धतीनं सगळी घडी बसलेली, कशाला विस्कट होता, तुम्हाला दुसरं करायचं तुमच्या राज्यात करा ना, आमच्या राज्यात येऊन आमचं का घेऊन जात आहे. आपण सगळे भारतीय होत ना, आपण कधी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तिथलं काही आणलंय, तिथलीच लोक कामाला आमच्याकडे येतात, त्याला आम्ही काय करायचं. बिहारची येतात, युपीची येतात, झारखंडची येतात, मग कामाला आल्यानंतर त्यांना आम्हाला काम द्यावं लागतं, तो आमचा शेजार धर्म आहे, ती आमची संस्कृती आहे, ती आमची वडीलधाऱ्यांची शिकवण आहे, ती आमची परंपरा आहे. याही गोष्टीचा आपण विचार या निमित्तानं केला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो इतर खूप गोष्टी ह्या महागाई बेरोजगारी विरुद्ध संघर्ष केला गेला पाहिजे, देशाच्या अखंड एकतेला आणि अखंडतेला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे, त्याबद्दल सगळ्यांनी नीटपणे लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि खरं काय चाललंय, फॅक्ट काय आहे तेही बघण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा पण विचार करावा. मी खरोखरीच जिथं जिथं मला संधी मिळतं त्यावेळेस ह्या पुण्याचं सर्वांगीण विकास, या पुण्याला दोन दोन रिंग रोड करण्याच्या बद्दलचा प्लॅन माझा होता, आता एका रिंग रोडचं जमीन अक्वायर करायचं काम चाललेलं आहे, पुण्यातली वाहतुकीची कोंडी, पुण्यातली मेट्रोच्या संदर्भातलं काम, पुण्यातले फ्लायओव्हरच्या संदर्भातलं काम, अशा अनेक प्रकारचे पुण्यामध्ये व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे. वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं पाणी आता तुम्हाला कमी पडायला लागलं तर भामासकेटचं पाणी आम्ही तुम्हाला पुणेकरांना त्या ठिकाणी दिलं, ते आमचं कर्तव्य आहे, ती आमची जबाबदारी आहे, त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण वागतो. हे आपल्या सर्वांचं शहर आहे, हे सर्व जाती धर्माला पुढं नेणारं शहर आहे, ही पुणेकरांची ओळख आहे, त्याला कुठं धक्का लागू नये. आणि तुम्ही बघा पिंपरी चिंचवड पूर्णपणे माझ्या हातात जवळपास 25 वर्ष होतं, एकदम त्या शहराचा चेहरा मोहरा बदलला आणि ज्यावेळेस आमचा सुभाष आणि आम्ही सगळेजण तिथं काम करायचो त्या 10 वर्षाच्या काळात पण जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनमधनं करोडो रुपये पुण्याकरता आणले, कारण अजित पवारनी नुसतं भाषणात सांगून काही उपयोग नाही, त्याला निधी पण आणावा लागतो. आत्ता पण मी इतके महत्वाचे बजेटमध्ये तुम्ही पहा, काही काहींनी माझ्यावर टीका केली की हे बजेट कुणाचं आहे, पुण्यातल्या अनेक गोष्टीला निधी देण्याचं काम, अनेक प्रकारचे महत्वाचे प्रकल्प हातामध्ये घेण्याचं काम, छत्रपती संभाजी महाराजांचं पण अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक करण्याच्या बद्दलचं काम, किंवा इतर पण अनेक लवजी साळवेंच्या संदर्भामध्ये हे सगळे माझ्याकडे यायचे, 85 कोटी रुपये एका चेकनी सत्याऐंशी कोटी 11 लाख एका चेकनी दिले, काय माझ्या बापाच्या घरचे दिले नाही, सरकारचेच दिले, पण ते देण्याची धमक आणि ताकद तरी पाहिजे ना. आज बाकीचं काम कुणी करायचं होतं पुणे कॉर्पोरेशननी, काही नाही. आता पण ह्या तुम्ही बघा, 1 वर्ष झालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना, अरे ही काय पद्धत झाली,
आम्ही आमच्या काळात थांबवलेलं होतं, ओबीसींना त्यांचं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं, तो निकाल लावून घेतला ना आम्हाला निवडणुका लावायच्या होत्या, हे जूनमध्ये आले, आता जानेवारी उजाडला, घ्या ना निवडणुका. जूनमध्ये तुम्ही आला तेव्हा पावसाळा होता, अरे पावसाळा आता संपला ना, चांगली गुलाबी थंडी पडायला लागली, घ्या निवडणुका. पण ह्यांना निवडणुकाही घ्यायच्या नाही, कारण सगळंच त्यांच्या हातात ठेवायचं. निवडणुका घेतल्या तर जवळपास 200 किती आपले 100 किती 173 केले, परंतु पुन्हा 164 वर ते जाण्याचं चाललंय, 166 अशा पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी चाललं. निव्वळ सोयीचं चाललंय की सरपंच डायरेक्ट सरपंच लोकांनी निवडून द्यायचा, नगराध्यक्ष डायरेक्ट नगराध्यक्ष, मग महापौर का नाही डायरेक्ट, मग पंचायत समितीचा सभापती का नाही डायरेक्ट, मग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष का नाही डायरेक्ट, मग राज्याचा मुख्यमंत्री का नाही डायरेक्ट, आणि मग देशाचा पंतप्रधान पण डायरेक्ट होऊ द्या ना, एकदा होऊन जाऊ द्या, जनतेला ज्याच्या मनात असेल जनता देईल त्यांना निवडू. ह्यांना सोयीचं असेल तिथं डायरेक्ट, जिथं सोयीचं नसेल तिथं पहिल्यासारखं. ही रडीचा डाव आहे, अशा लोकशाहीमध्ये नसतं. लोकशाही कशाला म्हणतात, ही तर डायरेक्ट म्हणल्यावर हुकुमशाहीच झाली ना. उद्याच्याला डायरेक्ट सरपंच एका विचाराचा आला आणि 15 बॉडी दुसऱ्याच विचाराची आली, रोज मिटिंगला हाणा मारेच की. सरपंच म्हणणार मी डायरेक्ट निवडून आलोय, मी म्हणेल तसंच. हे म्हणणार आम्ही लोकांच्यातनं निवडून आलोय, आम्ही 15 आहे, तू एकटाच आहे. आलं त्या विकासाचं खेळ खंडोबा. मी इतक्या परंतु कधी हट्टी माणसं काही त्यांना घेणं देणं नाही आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की चांगले उद्याच्या काळामध्ये मी महानगरपालिकेला पण चांगल्या विचाराची माणसं त्या ठिकाणी देण्याचं काम करीन. वेगवेगळे आता सुभाष जगताप यांना आम्ही संधी दिली, तुम्ही त्याला पाडून टाकलं, पण मी पण गप्प नाही बसलो, तुम्ही पाडलं तरी मी त्याला स्वीकृत केला. कारण म्हणजे सुभाष सारखे लोकप्रतिनिधी तिथं गेले पाहिजे, तिथं हो करा तू पाड आणि मला महापौर करायला लाव, त्या खुळ काय. मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये माझं हे सांगणं आहे की आम्ही पण आपल्या पुणेकरांचा कुठंही स्वाभिमान दुखावला जाणार नाही, पुणेकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होईल. त्याच्या संदर्भामध्ये चांगले अधिकारी मी तुम्ही बघा आता इथं पासलकर बसलेत, त्यांना विचारा. मी माझ्या काळामध्ये पुण्यामध्ये पालकमंत्री असताना चांगल्यातले चांगले SP CEO कलेक्टर पोलीस कमिशनर PMC कमिशनर PCMC कमिशनर असे चांगल्यातले चांगले अधिकारी आणायचो, कारण चांगले अधिकारी आणि धडाकेबाज निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी असले तर कामाचा वेग वाढतो आणि विकासाचे प्रश्न सुटतात आणि त्या भागाचा सर्वांगीण विकास होतो, तिथं भेदभाव होत नाही, अशा प्रकारचा आमच्यासारख्यांचा प्रयत्न राहायचा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये देखील मला मनापासून पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्य असेल, त्यामध्ये आम्हाला चांगल्यातलं चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे, ती आमची इच्छा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे. आणि म्हणून आमच्या सुभाष जगतापच्या जनसंपर्क कार्यालय नागरी सुविधा केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी माझ्या सहकारनगर पर्वती विधानसभा मतदार तमाम पुणेकरांनाच आवाहन करीन की हे तुमचे बाकीचे प्रश्न सोडवण्याची ताकद आणि धमक ही निश्चितपणे आम्हा लोकांच्यात राष्ट्रवादीतच आहे, हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.